पैठण येथील शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी महोत्सवाला तुकाराम बीजेच्या शुभ मुहूर्तावर नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आली. शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या मंदिरात असणाऱ्या पवित्र रांजणात शनिवारी गोदावरीतून जल आणून भरण्यास सुरुवात करण्यात आली. तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर या पवित्र रांजणाची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांनी रांजण भरण्यास प्रारंभ केला. भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात पैठण नगरीत राहत सलग 40 वर्ष नाथ महाराजांच्या वाड्यातील या पवित्र रांजणात गोदावरीतून कावडीने पाणी आणून भरल्याची आख्यायिका आहे. हा रांजण भरण्यास प्रारंभ झाला म्हणजे नाथषष्ठी सोहळ्यास औपचारिक प्रारंभ झाला असे मानले जाते. मात्र नेहमीप्रमाणे यावर्षी पुन्हा एक नव्याने वाद निर्माण झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अशी मागणी करण्यात आली होती की नाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणामध्ये पाणी टाकण्याचा अधिकार हा बहुजन वारकऱ्यांना द्यावा. यासाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी थेट नाथवाड्यांच्या प्रवेशद्वारातून प्रवेशाचा पर्यंत करून रांजणात पाणी टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवल्याने एकच घोषणाबाजी करण्यात आली व मराठा संघांच्या कार्यकर्त्यांना नाथवाड्यातील उंबरठ्यावर पाणी टाकून परतावे लागले. सुरेश वैभव, 7 स्टार न्यूज, पैठण.